जय मित्रांनो स्वागत आहे तुमच्या तुमच्या लाडक्या भावाचा युट्यूब चॅनल एसपी क्रिएशन वर एका इंटरेस्टिंग व्हिडिओ मध्ये तर मित्रांनो आजचा जो व्हिडिओ आहे तो आपण एका न्यू ऍप वरून बनवलेला आहे आणि आजचा खास झालेला आजचा व्हिडिओ गणपती बाप्पा स्पेशल आपण बनवलेला आहे तर मित्रांनो आजचा व्हिडिओ खूप खास होणार आहे आजचा व्हिडिओ पूर्ण बघा त्यासोबत मित्रांनो आजच्या व्हिडिओला प्रत्येकाने एक लाईक नक्की करा आजच्या व्हिडिओचं लाईक एम आपण सहा हजार लाईक्स ठेवलेला आहे तर सहा हजार लाईक्स तुम्ही नक्की पूर्ण करा आज पहिल्यांदाच आपल्या चॅनलवरती आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कारण मित्रांनो आपण आपल्या चॅनलवरती अशाच प्रकारच्या मराठीमधून एडिटिंग शिकवत असतो त्यासोबत मित्रांनो सर्व आपले मटेरियल जे असणार आहे आणि त्यासोबत आजचं ॲप जे असणार आहे ते ॲपची लिंक आणि मटेरियलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला भेटेल आपल्या वेबसाईटवरती सर्व आपण हे मटेरियल आणि ॲप लिंक दिलेलं आहे तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये सर्व सर्व डिटेल भेटून जातील त्यासोबत मित्रांनो ॲपची लिंक वरती देखील आपल्या दिलेली आहे त्यावरून देखील तुम्ही अगदी इझिली डाउनलोड करू शकता तर मित्रांनो टेलिग्राम चॅनलचं नाव एस क्रिएशन वाईट आहे तुम्हाला स्क्रीन वरती दिसत आहे आणि लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तर मित्रांनो चला जराही नवीन वेळ घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तो आओ यार अपने कान में इयरफोन्स डाल लो क्या डाल भी लिए बहुत तेज हो रहा है बहुत तेज हो रहा, रहा सालो Bird, 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 bird. Okay, let's go. मित्रांनो आपण आपल्या ॲपच्या मेन इंटरफेसवरती आलेलो आहे या ठिकाणी तुम्हाला क्रिएट ऑप्शन दिसेल तर त्यावरती टच करायचं आहे पण त्याआधी मित्रांनो तुम्ही तुमच्या मोबाईलचा डाटा जो असेल तो या ठिकाणी ऑन करून घ्यायचा आहे त्यानंतर मित्रांनो आपल्या गॅलरीमधील जो मी इफेक्ट तुम्हाला दिलेला आहे ओव्हरले इफेक्ट तो तुम्ही या ठिकाणी ॲड करून घ्यायचा आहे त्यानंतर नेक्स्टवरती टच करायचा आहे नेक्स्टवरती टच केल्यानंतर तुमचा थोडासा व्हिडिओ जो आहे तो लोडिंग घेईल तर लोडिंग झाल्याच्यानंतर तो व्हिडिओ आपल्याला अशा प्रकारे दिसणार आहे तर सिंपली या ठिकाणी तुम्हाला खाली स्क्रोल करायचं आहे या ठिकाणी कॅनव्हास दिसेल, तो है तो दिसेल। तर कॅनव्हास जो आहे तो या ठिकाणी फोर टू फायव्ह हा इंस्टाग्राम रेशो आपण करून घ्यायचा आहे त्यानंतर या व्हिडिओवरती आपण टच करायचा आहे या ठिकाणी तुम्हाला एक ट्रान्सफॉर्म ऑप्शन दिसेल त्यावरती टच करायचं आहे इथं रोटेटवरती टच करून एकदा रोटेट करून घ्यायचा आहे आणि इथून फिट जे आहे त्या फिटवरती टच करून फील करायचं आहे ओके म्हणजे आपला व्हिडिओ जो आहे तो पूर्ण या टाईपमध्ये आपल्याला दिसेल त्याच्यानंतर आपल्याला इथं खाली सॉन्ग दिसत आहे टॅप टू ॲड म्युझिक त्यावरती टच करायचं आहे त्यावरती टच, टच केल्यानंतर इथं इन डिवाईसमध्ये जायचं आहे आपल्या डिवाईसमधलं जे आपण सॉन्ग ॲड करणार आहोत ते सॉन्ग इथं सर्च करून घ्यायचं आहे तर हे सॉन्ग जे आहे ते मी क्लिक केलेलं इथं स्टार टू स्कॅनवरती टच करायचं आहे हे स्कॅन होईल आणि इथं डनवरती टच करायचं आहे त्यानंतर हे सॉन्ग जे आहे ते आपल्याला इथं आपल्याला दिसेल तर मित्रांनो आपण सॉन्ग ॲड केलेलं आहे आणि या ठिकाणी तुम्ही साधारणतः नऊ सेकंदापर्यंत आल्यानंतर इथं तुम्हाला एक वेगळी बीट बघायला मिळेल तर या ठिकाणी व्हिडिओवरती टच करायचं आहे आणि हा व्हिडिओ इथंपर्यंत आपण कट करून घ्यायचा आहे एक वेळा बघून घ्या तर हा व्हिडिओ जो आहे तो या टाईपमध्ये असा कट करून घ्यायचं आहे ओके त्यानंतर इथं प्लसवरती टच करायचं आहे आपल्याला इमेजेसवरती जायचं आहे सिस्टमवरती टच करून आपला जो फोल्डर आहे तो फोल्डर आपण या ठिकाणी जाऊन सिलेक्ट करायचा आहे आणि जे सगळे आपले इमेजेस असतील ते, ते आपण या टाईपमध्ये ॲड करून घ्यायचे आहेत त्यानंतर नेक्स्टवरती टच करायचं आपले सगळे इमेजेस ॲड होतील आणि आपला तीस सेकंदापर्यंत व्हिडिओ जो आहे तो झालेला आहे पण या ठिकाणी परत आपण एक इमेज जो आहे तो एक्स्ट्रा यामध्ये ॲड करणार आहोत तर सिम्पली तीच प्रोसेस आपण करायचे या ठिकाणी गणपती फोल्डरमध्ये जाऊन आपण यातील कोणताही एक्स्ट्रा फोटो जो आहे तो ॲड करून घेऊया कारण मित्रांनो ट्रान्झॅक्शन एपेट दिल्यानंतर थोडी याची ड्युरेशन कमी होणार आहे त्यानंतर मित्रांनो हे जे ऑडिओ आहे या ऑडिओवरती टच करायचं आहे आणि असं या टाईपमध्ये स्क्रोल डाउन करून पूर्ण लास्टपर्यंत खेचत घ्यायचं आहे ओके तर या टाईपमध्ये पूर्ण लास्टपर्यंत हे जे सॉन्ग आहे ते आपण ॲड करू तर ते एकोणतीस सेकंदच आहे एकोणतीस सहा म्हणजे ते होईल तिथंपर्यंत ओके त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी दोन्ही मध्ये जो प्लस आहे त्यावरती टच करायचं आहे लक्षात घ्या पहिला व्हिडिओ आणि इमेज आहे त्यामध्ये कोणतेही चेंजेस करायचे नाही फक्त दोन्ही इमेजच्यामध्ये पांढरा व्हाईट कलरचा बॉक्स आहे त्यावरती आपल्याला टच करायचं आहे त्यावरती टच केल्यानंतर या साईडला आपण स्क्रोल डाऊन करत जायचं आहे स्क्रोल डाऊन केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला हा फ्रॅक्ट फ्रॅक्टल हा इफेक्ट जो आहे तो दिसेल फ्रॅक्टल इफेक्ट आहे त्यातील फ्रॅक्टल वन झिरो जे आहे ते सुरुवातीला सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर डन करायचं आहे डनच्या इथे अप्लाय टू ऑलवरती टच करून नंतर डन करायचं आहे त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी एक नंबरला जो आपण इफेक्ट दिलेला आहे तोही एक नंबरचा इफेक्ट म्हणजे व्हिडिओच्या आणि इमेजच्या इमेजमध्ये सेट झालेला तो ऑलवरती जाऊन इथून नन करायचं आहे ओके म्हणजे सुरुवातीचा हा जो आहे इफेक्ट तो आपला निघून जाईल तर या टाईपमध्ये आपला हा इफेक्ट निघून गेलेला आहे त्यानंतर मित्रांनो इथून पुढचे जे इफेक्ट आहेत त्या पुढच्या इफेक्टला आपण दोन नंबरच्या इमेजवरती टच करून फ्रॅक्टल वन सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर तीन नंबरच्या इफेक्टवरती टच करून फ्रॅक्टल टू सिलेक्ट करायचं आहे या टाईपमध्ये ओळीनं जे इफेक्ट आहेत ते आपण एक एक करून अशा प्रकारे चेंज करत जायचं आपण अप्लाय टू ऑल यासाठी केलेलं आहे की प्रत्येक वेळी आपल्याला फ्रॅक्चरमध्ये जायला लागू नये यासाठी आपण ते सेट केलेलं आहे तर या टाईपमध्ये बघू शकता आपले ऑल इमेजेस जे आहेत त्या ऑल इमेजेसला आपण हे इफेक्ट जे आहेत ते सेट करून घेतलेले आहेत तर या ठिकाणी लास्टला थोडी जागा आहे तर आणि आणखीन आपण दोन इमेजेस या ठिकाणी ॲड करून घेऊया या टाईपमध्ये तुम्ही थोडे एक्स्ट्रा इमेजेस घ्या मग ॲड जितके होते तितके मी ॲड ॲड केलेले तुम्हाला दाखवण्यासाठी डेमोसाठी ओके तर या टाईपमध्ये आपण परत आता या ठिकाणी फ्रॅक्चरवरती आपल्याला जावं लागेल ओके okay, आणि या ठिकाणी आपण सेवन नंबरचा सिलेक्ट करू त्यानंतर लास्टच्या इमेजला आपण फ्रॅक्चरवरती जाऊन लास्टचा इफेक्ट जो आहे तो आपण या ठिकाणी ॲड करू हे मित्रांनो इफेक्ट तुम्हाला सुरुवातीला डाउनलोड करावे लागतील म्हणजे डाउनलोड करण्यासाठी फक्त मोबाईलचा डाटा ऑन ठेवायचा आहे तुम्हाला एखादा माझा डाउनलोड नसलेला इफेक्ट दावतो या ठिकाणी आता इथं बघू शकता इथं डाउनलोड ॲरो दिसेल त्यावरती टच करून या टाईपमध्ये हा इफेक्ट डाउनलोड होईल ओके तर आपण पहिला होता तोच आपला फ्रॅक्चर इफेक्ट जो आहे तो सिलेक्ट करून लास्टचा अप्लाय करूया ओके तर या टाईपमध्ये बघू शकता आणि इथून नंतर लास्टची जी लेअर आहे ती लास्टची लेयर व्यवस्थित ॲड करून घ्यायची आहे आणि इथंपर्यंत आपण असा हा व्हिडिओ करून घ्यायचा आहे त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी ओव्हरले ऑप्शन दिसेल तर ओव्हरलेवरती टच करायचं आहे ओव्हरलेवरती टच केल्याच्यानंतर या ठिकाणी तुम्हाला मी एक सुरुवातीला एक पी एन जी दिलेला आहे तो पीएन जी तुम्ही या टाईपमध्ये ओव्हरलेमधून जाऊन ॲड करून घ्यायचा आहे तर हा पीएनजी दिसेल हा ॲड करून घ्यायचा आहे थोडा या टाईपमध्ये झूम करायचा आहे इतकासा आणि त्यानंतर ही लेअर जी आहे ते आपण एक नंबरच्या लेअरपर्यंत करून घ्यायचे ओके इथंपर्यंत असे त्यानंतर इथून पुढं जे आहे ते आपल्याला दुसरी लेअर ॲड करून घ्यायची आहे तर त्यासाठी मित्रांनो परत इथं आपण ओव्हरलेवरती टच करायचं आहे ओव्हरलेवरती टच केल्याच्यानंतर इथं परत आपण आपले जे इफेक्ट आहेत म्हणजे जो पी एन जी आहे लंबोदर पी एन जी तर ॲड करून घ्यायचं आहे थोडासा असा झूम करायचा आहे तो तर झूम केल्याच्यानंतर या टाईपमध्ये इथं असा आपण सेट करून घ्यायचं आहे तर इथं असा सेट केल्याच्यानंतर बघू शकता या टाईपमध्ये जसे थोडा लहान मोठा तुम्हाला हवा तितका करू शकता तुम्ही इथं असं व्यवस्थित सेट करायचा आणि ही लेअर जे आहे ते या टाईपमध्ये असे खेचत पूर्ण लास्टपर्यंत आपण करून घ्यायचे ओके तर इथंपर्यंत आपण करून घेतलेला सेम मित्रांनो एकदम इझी ॲप आहे म्हणजे तुम्हाला थोडा लो एच डी दिसेल तर इथं तुम्ही क्वालिटी प्रिव्यूमध्ये जाऊन जितकं तुम्हाला एचडी हवं आहे तितकं तुम्ही एच डी करू शकता तर आपला पी एन जी जो आहे तो देखील इथून एच डीमध्ये दिसेल ओके तर बघू शकता आता आपला हा पी एन जी एच डी दिसत आहे तर त्यानंतर मित्रांनो यावरती आपले इन्स्टा युट्यूबचे सिंबॉल देखील ॲड करून घ्यायचे तर सिम्बॉल ॲड केल्यानंतर इथं परत आपण ओव्हरलेवरती जायचं आहे ओव्हरलेवरती गेल्यानंतर या ठिकाणी एक मी तुम्हाला बॉर्डर दिलेली आहे तर ती बॉर्डर ॲड करून घ्यायची आहे प्रकारे तर ही बॉर्डर ॲड केल्यानंतर इथं के तुम्ही खाली स्क्रोल करायचं आहे थोडं स्क्रोल केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला ट्रान्सफॉर्म दिसेल इथं तुम्ही फिटवरती टच करायचं आहे एकदा आणि नंतर फीलवरती टच करायचं आहे म्हणजे या टाईपमध्ये पूर्ण स्क्रीनला आपल्या व्यवस्थित दिसेल बॉर्डर आणि बॉर्डर जे आहे ते आपण इथं वरती क्लिक करायचं आहे ही बॉर्डर पूर्णपणे अशा प्रकारे खेचत घ्यायची लास्टपर्यंत करून घ्यायची ओके तर बघू शकता या टाईपमध्ये आपण ही बॉर्डर देखील लास्टपर्यंत करून घेतलेली आहे त्यानंतर मित्रांनो यावरती आपल्याला ओव्हरली इफेक्ट ॲड करायचा आहे तर त्यासाठी आपण एक नंबरच्या बीट जवळ यायचा आहे म्हणजे एक नंबरच्या इमेज जवळ आपल्याला यायचं आहे या ठिकाणी परत आपण सिंपली या ठिकाणी ओव्हरलेवरती जायचं आहे ओव्हरलेवरती गेल्यानंतर व्हिडिओमध्ये जाऊन आपण तो व्हि ओव्हरले इफेक्ट जो आपला व्हिडिओवरती अप्लाय करायचा आहे तो वरती वरती था था, वरती वरती तर तो आपण ॲड करून घ्यायचा आहे इथं डनवरती टच करायचा आहे त्यानंतर इथं परत आपण ट्रान्सफॉर्मरवरती जाऊन इथं फिट करून घ्यायचं आहे फील करायचं ओके तर फिल केल्यानंतर परत या ठिकाणी बॅक यायचं आहे थोडं लेअर जे आहे यावरती यायचं आहे इथं ब्लेंडिंग ऑप्शन दिसेल तर ब्लेंडिंगवरती जाऊन थोडं स्क्रोल करून स्क्रीन इफेक्ट द्यायचा आहे जेणेकरून या टाईपमध्ये आपला पेट देखील ॲड होईल तर मी यावरती माझे इन्स्टा यूट्यूबचे सिम्बॉल जे आहेत ते ॲड करून घेतो तर हा ओवरले इफेक्ट थोडा आपल्याला कट करावा लागणार आहे पूर्ण लास्टपर्यंत गेलेला आहे आपला हा ओवरले इफेक्ट तर या टाईपमध्ये असं तुम्ही लहान करू शकता या टाईपमध्ये ओके त्यानंतर हा व्हिडिओ एक्सपोर्ट करण्यासाठी तर एक्सपोर्टवरती टच करायचं आहे तर तुम्हाला जितकी रेज्युलेशन हवी असेल त्यामध्ये एक्सपोर्ट करायचं तुम्हाला टेन ए टी पीमध्ये करता येणार नाही त्यासाठी मेंबरशिप लागते आता माझी मेंबरशिप अनेबल आहे त्यामुळे माझा टेन ए टी पीमध्ये होते पण तुम्ही सेवन ट्वेंटी पीमध्ये करू शकता आणि वॉटरमार्क यावरती येत असेल तर तुम्ही एक ॲड येते ते ॲड बघितल्यानंतर तुमचा वॉटरमार्क जो आहे तो रिमूव्ह होतो तर मी आता टेन ए टी पीमध्ये सेव्ह करतो तुम्ही सेवन टू पीमध्ये दे देखील करू शकता क्वालिटी तीच राहते सेम काही प्रॉब्लेम येत नाही तर या टाईपमध्ये मित्रांनो हा व्हिडिओ जो आहे तो एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा चॅनलवरती नवीन चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर मी मित्रांनो भेटू पुढच्या एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र